नमस्कार मंडळी, कोकण फूड टूरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत उक्षी या गावामध्ये. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की उक्षी या गावामध्ये फूड एक्सप्लोअर करायला का हा चाललाय. तर उक्षी गावामध्ये एकच असा आयकॉनिक स्पॉट आहे की जेव्हापासून मी फूड ब्लॉगिंगला सुरुवात केली तेव्हापासून सगळ्यात जास्त रेकमेंडेशन, कॉमेंट, सजेशन या फूड स्पॉटचे होते. तर रत्नागिरीतून 30 किलोमीटर लोक प्रवास करून ही मिसळ खायला खास येतात. फक्त रत्नागिरीच नव्हे तर चिपळूणवरून, संगमेश्वरवरून, अगदी मुंबईवरून सुद्धा लोक ज्यावेळेला प्रवासाला निघतात त्यावेळेस मिसळ खाण्यासाठी या ठिकाणी स्टॉप घेतात. सो त्या आयकॉनिक फूड स्पॉटला आज आपण भेट देणार आहोत. सो लेट्स गो. तर भर पावसात उक्षीतील प्रसिद्ध मामांची मिसळ खायला मी आलो आहे. वेगळेपण जे जाणवलं ते म्हणजे रत्नागिरीमध्ये आत्तापर्यंत ज्या आम्ही मिसळ टेस्ट केल्या होत्या 70-80% मिसळ या हिरवा वाटाण्याच्या होत्या. पण ही मिसळ बघाल तर ही हरभऱ्याची मिसळ आहे. टेस्ट करून बघूया आता. सो पहिला घास रस्सा आणि कट एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतो. एक काइंड ऑफ खोबऱ्याचा फ्लेवर असतो ना तो या मिसळमध्ये जाणवतोय. झटका सुद्धा आहे मिसळला. थोडीशी वेगळी चव आहे म्हणजे आतापर्यंत जे आम्ही रत्नागिरीमध्ये टेस्ट केले त्यापेक्षा तर मी म्हणेन की कम्प्लिटली वेगळी मिसळ आहे. खोबऱ्याचा जो काही बेस असतो तो या मिसळमध्ये जाणवतोय आणि चवसुद्धा अप्रतिम आहे. मेन म्हणजे हरभरे जे आहेत ते अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. म्हणजे इतके ते सॉफ्ट लागतात की नुसतेसुद्धा मी खाऊ शकतो. इतके ते व्यवस्थित शिजलेले आहेत. अप्रतिम मिसळ. आज मला कळतं आहे की या मिसळचं एवढं कौतुक का झालं होतं. कारण का कसं आहे की एखाद्या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आता मिसळ तर सगळीकडेच मिळते पण त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी वेगळी चव असते, युनिक चव असते, त्या मिसळची ऑब्व्हियसली डिमांड असते. आणि ह्या मिसळमध्ये ती गोष्ट आहे. कोकणामध्ये ज्यावेळेला आपण खाद्यपदार्थ बनवतो त्यावेळेला खोबरं ऑब्व्हियसली आपल्याकडे नारळ चांगले येतात त्यामुळे खोबऱ्याचा वापर जास्त असतो. पण मिसळमध्ये खोबऱ्याचा बेस हे मी रत्नागिरीमध्ये तरी पहिल्यांदाच खातोय आणि त्यामुळे कदाचित या मिसळला एवढं जे रत्नागिरीकरांचं प्रेम मिळालं आहे कारणसुद्धा तेच असेल की हेच या मिसळचं वेगळेपण आहे. सो उक्षीला आलात तुम्ही तर मामांचं हॉटेल, ॲक्च्युली हॉटेलचं नाव आहे हॉटेल प्रसन्न, पण प्रसिद्धी झाली अशी की मामांची मिसळ, त्यामुळे मामांचं हॉटेल असंच म्हणतात. गुगल लोकेशनलासुद्धा हे लोकेशन अवेलेबल आहे. मुंबई गोवा हायवेपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. नक्की ट्राय करा ही मिसळ. तर मंडळी, झणझणीत आणि एक वेगळ्या स्टाईलची मिसळ आज खाऊन झालेली आहे आणि हा एपिसोड आज याच ठिकाणी संपतोय. पुन्हा एकदा नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासाठी नक्कीच येईन. पण तोपर्यंत अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच.